पुणे शहरात कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र गुरुवारी सायंकाळी पुण्यातील मध्यवस्तीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असताना एक मद्यपी अचानक वाहतूक शाखेच्या महिला अधिकाऱ्याच्या जवळ आला. त्याची हालचाल खूप विचित्र होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. शहरात सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांची तपासणी करून मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. याचवेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करून शहराची तपासणी केली जात होती. त्यावेळी आरोपी दारू पिऊन गाडीवरून जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवून त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. आरोपी मद्यप्राशन करून वाहन चालवताना वाहतूक पोलिसांना मिळून आला. पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत होते त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतली. हा प्रकार समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या त्या ठिकाणी आल्या. वाहतूक पोलिसांनी आरोपीला थांबवून ठेवले. काही समजण्याच्या आताच आरोपीने पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकला. त्यानंतर त्यानं लायटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगवधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी साळवे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.